सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। कोगनोळी जवळ अपघातात सांगावच्या विद्यार्थिनीचा मृत्यू। कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर असणाऱ्या सेलटॅक्स नाक्याजवळ ट्रक मोटरसायकल अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी 21 रोजी सकाळी 10 सुमारास घडली। श्रेया हेमंत कुमार हरिज्वाळे वय 15 राहणार कसबा सांगाव तालुका कागल असं मृत झालेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। श्रेया इयत्ता 9वीच्या वर्गामध्ये शिकत होती। याबाबत घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सांगाव येथून ऍक्टिवा मोटरसायकल क्रमांक KA22HC8894 घेऊन मामा शशीधर HS व श्रेया हळीजवाळे कंग्राळी बेळगाव येथे सुट्टीसाठी जात होती। येथील सेलटॅक्स नाक्यावर आले असता मालवाहू ट्रक क्रमांक TN52Q4486 व ऍक्टिवा मोटरसायकल यांच्यात अपघात झाला। यामध्ये मामा शशीधर किरकोळ जखमी झाले तर श्रेया हिच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक रमेश पवार, ASI SA टोलकी, राजू गोरखनावर, SH कार्ड काउंटर यांनी भेट देऊन मृतदेह निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला। महानकरी न्यूज साठी राज कोळेकर, कोगनोळी।